आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। ठाण्यामध्ये एक महत्त्वाची बातमी आहे, पण त्यापूर्वी राज्यातल्या आकड्यांवर नजर टाकूयात। राज्यात दिवसभरात 522 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत आणि राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 8590 वर जाऊन पोहोचला आहे। मुंबईत गेल्या 24 तासात 669 रुग्णांची माफ करा मुंबईत गेल्या 24 तासात 369 रुग्णांची वाढ झाली आहे आणि मुंबईतला कोरोनाग्रस्तांचा आकडा 5776 वर जाऊन पोहोचलेला आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, काय ताजी माहिती आहे? मिलिंद, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडनं आता माहिती देण्यात आलेली आहे, त्यानुसार राज्यामध्ये 522 रुग्ण आढळलेले आहेत आणि दिवसभरामध्ये 27 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। यामुळे राज्यात आता रुग्णांची एकूण जी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे ती तब्बल 8500 पर्यंत गेलेली आहे। दुसरीकडे आज 94 लोकांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या हद्दीमध्ये जी आकडेवारी 24 तासाची आलेली आहे त्यानुसार 369 रुग्णांची वाढ झालेली आहे। दुसरीकडे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजही मृत्यूचा जो आकडा आहे तो मुंबईत वाढतानाच दिसतो आहे, अत्यंत चिंतेची बाब आहे। गेल्या 3-4 दिवसांमध्ये अमरावतीमध्ये पण देखील मृत्यूचा आकडा वाढताना दिसतोय। आपल्याला माहित आहे की मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये सर्वाधिक गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या तर वाढतच होती पण मृत्यूंचाही आकडा वाढताना दिसत होता। पण आता औरंगाबादमध्ये सुद्धा संख्या वाढलेली आहे। अमरावती शहरामध्ये सुद्धा 20 ते 25 एप्रिल कालावधीमध्ये 6 मृत्यू झाल्याचं घटना समोर आलेली आहे। ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे, कारण की विदर्भ मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये सुद्धा आता रुग्णांची संख्या वाढणं हे कुठे ना कुठेतरी ग्रीन झोन मधून अनेक जिल्हे आता रेड झोन मध्ये येत आहेत की काय, अशी चिंता एक व्यक्त केली जात आहे। सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। राज्यभरात दिवसभरात 522 नवे रुग्ण, तर राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 8590 वर, तर मुंबईत गेल्या 24 तासात 369 रुग्णांची भर पडली आहे। तर ही आहे या क्षणाची महत्त्वाची बातमी। मुंबई, पुणे या दोन शहरांमधली कोरोनाग्रस्तांची वाढ ही अधिक आहे। नवी मुंबईत सुद्धा गेल्या काही काळात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढताना दिसत आहेत आणि यासोबतच चिंतेची बाब म्हणजे आत्तापर्यंत मराठवाडा आणि विदर्भात जवळपास कुठलाही जिल्हा हा रेड झोनमध्ये नव्हता, पण औरंगाबाद आणि विदर्भात अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढायला लागलेली आहे आणि ही गोष्ट निश्चितच चिंतेची आहे। आणि आता आणखीन एक मोठी राजकीय बातमी या सगळ्यामध्ये, ती म्हणजे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळाला एकच महिना आता शिल्लक आहे। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात त्यांनी आमदार म्हणून निवडून येणं तांत्रिकदृष्ट्या अपेक्षित असतं आणि आज महाराष्ट्र कॅबिनेटनं राज्यपालांच्याकडे पुन्हा एकदा त्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून करण्याची पुन्हा एकदा शिफारस केलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करावा अशा प्रकारची शिफारस करण्यात आली आहे। यापुढे सरकारची रणनीती काय असावी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक दादरच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये सुरू आहे। या बैठकीसाठी स्वतः उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याचं कळत आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी माहिती, स्वाभाविकपणे या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा होईलच, कारण राज्यपालांनी यापूर्वीसुद्धा राज्य मंत्रिमंडळानं एकमतानं ठराव पारित करून सुद्धा त्याच्यावर सही केली नव्हती आणि उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केलेली नव्हती। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी विनया देशपांडे आपल्यासोबत आहेत। विनया, काय अधिक माहिती आहे या बैठकीत, काय सुरू आहे? ही बैठक थोड्या वेळापूर्वी दादरला बाळासाहेब ठाकरे स्मारक आहे तिथे सुरू झालेली आहे
उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात एवढी चार माणसं नसून अजोय मेहताही या बैठकीला उपस्थित आहे असं खातेला एक सूत्रांकडून कळत आहे. कारण की जवळपास 20 दिवसांपूर्वी महाराष्ट्र कॅबिनेटनी राज्यपालांना हे सुचवलं होतं की आता उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करा आणि 20 दिवस होऊन गेल्यावरही राज्यपालांनी ती केलेलं नाहीये. आज खरं तर पुन्हा एकदा महाराष्ट्र कॅबिनेटनी हाच ठराव मंजूर करून परत राज्यपालांना कळवलेला आहे. अशा परिस्थितीत आता फक्त एक महिना हातात असताना पुढे कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असावी, काय प्रकारची पावलं उचलली जावीत यासाठी ही बैठक चालू आहे असं कळतंय. किती वेळ चालेल हे आतापर्यंत कळत नाहीये, पण ह्या बैठकीत ही पाच माणसं काही महत्वाच्या मुद्द्यांवर आत्ता चर्चा करतायत आणि काय नक्की ऑप्शन समोर किंवा आत्ता सरकार यावर आता चर्चा सुरू आहेत असं कळतंय. विनय, प्रामुख्याने राजकीय खलच होईल या बैठकीत, होऊ शकतो मुख्यत्वे राजकीय खल. दुसरी गोष्ट, संविधानिक रित्या कुठल्या प्रकारचे पर्याय आता उपलब्ध आहेत सरकार समोर हाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिथे अजोय मेहतांसारखा एक अत्यंत नावाजलेला किंवा ज्याला आपण म्हणू शकू की त्यांच्या मागे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव खूप जास्त आहे अशा प्रकारचा एक माणूस जो आता महाराष्ट्राचा चीफ सेक्रेटरी आहे, तो माणूस त्या प्रकारचे सल्ले तिथे देऊ शकतो. त्यामुळे फक्त राजनैतिक खलच होऊ शकेल असं नाही, तर संविधानिक रित्या किंवा प्रशासकीय रित्या कुठल्या प्रकारे ह्यातून मार्ग काढला जाऊ शकतो यावरही खल चालू असण्याची शक्यता आहे. निश्चित. विनय तुर्तास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी, महत्वाची बातमी, ती म्हणजे पुण्यातील अतिसंक्रमित जी क्षेत्र आहेत यातील सुमारे 70,000 कुटुंबियांचं तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेनं घेतलाय. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काही वेळापूर्वी स्वतः न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली. याचं कारण म्हणजे पुण्यातली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडते. आतापर्यंत पुण्यात 88 जणांचा मृत्यू झालाय. पुण्यातली एकूण रुग्णसंख्या 1,500 घरात गेली आहे. यापैकी 48 जणांची प्रकृती काहीशी गंभीर आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं सुद्धा पुण्याच्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तर खास पुण्यासाठी 4 विशेष IAS अधिकारी नेमले आहेत. या भागामध्ये जवळपास 5 वॉर्ड ऑफिसेस येतात, जिथे ह्या आपण रेड झोन त्याला म्हणू शकतो की त्याच्यामध्ये 70,000 झोपड्यांचा हा सगळा परिसर आहे. 3.5 लाख लोकसंख्या या सगळ्या परिसरामध्ये येते आणि मग याच्यामधली दाट लोकसंख्या हाच मूळ त्याचा जर प्रश्न असेल तर तो कसा सोडवला पाहिजे याचा विचार जेव्हा आम्ही केला तेव्हा महानगरपालिकेच्या त्या त्या हद्दीमध्ये असलेल्या महापालिकेच्या शाळा असतील, मंगल कार्यालय असतील, हॉटेल्स असतील, अशा याच्यामध्ये याच्यातले काही परिवार, काही लोक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शिफ्ट करता येतील का असा विचार केला. आणि त्याच्यामध्ये आज आम्ही असा निर्णयापर्यंत आलो की याच्यामध्ये 70,000 जी काही कुटुंब आहे त्यातली मॅक्झिमम जितकी शक्य होईल पहिल्या टप्प्यामध्ये 10,000-20,000 अशा संख्येमध्ये ही कुटुंब या शाळांमध्ये, मंगल कार्यालयांमध्ये शिफ्ट केली जाणार. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही, त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मुंबईमध्ये अडकलेल्या अनेक कोकणवासियांना कोकणामध्ये आणलं जावं यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आता राजकारण सुरू झालंय. कोकणामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांना कोकणात आणण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे, मात्र तशी व्यवस्था कोकणातले सत्ताधारी करत नाहीत अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केली आहे. या टीकेला सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी उत्तर दिले. सत्ताधारी लोकांनी तुमच्या मुख्यमंत्र्यांकडून, तुमच्या सरकारी यंत्रणांकडून ही मागणी कशी पूर्ण होऊ शकते, मागणी पूर्ण करण्याच्या अगोदर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नेमकी काय तयारी करायला पाहिजे. मग कारण का तुम्हाला जो ह्याच्या अगोदरचा मुद्दा मी सांगितला, आपल्या इकडे अगर टेस्टिंग कमी होत असेल तर उद्या अगर हे मोठ्या प्रमाणामध्ये लोक अगर आपल्या कोकणामध्ये आले तर त्यांना आपल्याला टेस्टिंग करण्यासाठी आपल्याकडे तशी सुविधा आहे का? काही लोक बोलतात शाळा द्या, हे द्या, ते द्या, पण त्याचा आराखडा तयार करा ना, तयारी करा. अचानक तुम्ही मागणी केली आणि सरकारने अगर होकार दिला आणि उद्यापासून अगर लोक यायला सुरू झाली तर आज हे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये असलेले जे काही लोक आहेत जे सुरक्षित आज आहेत असं त्यांना वाटतं, उद्या त्यांना अजून सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने नेमकं काय तयारी केलेली आहे हे ह्या लोक सत्तेमधल्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं पाहिजे. त्यांनी ही मागणी करून उपयोग नाही, म्हणजे सत्ताधारी पण मागणी करतायत आणि विरोधक पण मागणी करतायत, ह्याचा अर्थ काय?
केंद्र शासनाने दिलेल्या गाईडलाईनला अनुसरूनच आम्हाला काही निर्णय घ्यावे लागत आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एक मंत्री म्हणून कोकणातला कार्यकर्ता म्हणून एक शब्द देतो की ज्यावेळी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन तुम्हाला आणण्याचा निर्णय हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेईल त्यावेळी मी स्वतः पुढाकार घेऊन तुम्हाला तुमच्या गावी पोच करण्याची हमी आज या माझ्या संभाषणातून आपल्याला देतो आहे. काही लोक या संपूर्ण परिस्थितीचं राजकारण करण्याचा देखील प्रयत्न करत आहेत, राजकारण करून तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आज त्यांच्या आधीच्या भूमिकेत दिसल्या. राजकारणामध्ये यायच्या आधी त्या परिचारिका म्हणजे नर्स म्हणून काम करत होत्या. कोरोनाची महामारी पाहता त्या पुन्हा एकदा परिचारिकेच्या भूमिकेत शिरल्या. पालिका रुग्णालयात काम करणाऱ्या अन्य नर्सेसचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी या दृष्टीने प्रयत्न केला आणि नर्स काम करत असलेल्या काही खास किस्सेही त्यांनी आमच्याकडे शेअर केले आणि नर्सचा गणवेश परिधान करून त्यांनी आज महापालिका रुग्णालयांना भेटी दिल्या आणि आपल्या सहकारी नर्सचं मनोबलही त्यांनी वाढवलं. एक मोठी बातमी औरंगाबादकरांची आणि मराठवाड्याची चिंता वाढवणारी, ती म्हणजे एकाच दिवसात औरंगाबादमध्ये 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता औरंगाबादमधल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या थेट 83 जाऊन पोहोचलेली आहे. ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होताना दिसत नव्हती, मात्र औरंगाबादमध्ये चिंता वाढली आहे. औरंगाबाद रेड झोनमध्ये येणार की काय अशी आता भीती वाटू लागली आहे, कारण एकाच दिवसात 30 कोरोनाबाधित पेशंट सापडले आहेत. या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेऊयात, पण ब्रेकवर जाता जाता आमच्या विविध राज्यातल्या सहकाऱ्यांनी तुमच्याकरता एक खास आवाहन केलंय, पाहूया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगात सगळ्यात संपन्न अशा युरोपात कोरोनाच्या संकटानं मृत्यूचं तांडव सुरू आहे. प्रत्येक देश आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय, त्यामुळे एकसंध युरोपातले देश आज एकेकट्यानंच ही लढाई लढताना दिसत आहेत. युरोपात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनामुळे युरोपात आतापर्यंत 1,20,000 नर्सिंग होम मध्ये मोफत मास्क